12 जानेवारी रोजी सकाळी मुंबई येथून अमरावतीकडे जाणाऱ्या MH05AM2922 या ट्रकला कारंजा अमरावती महामार्गावरील कामरगावजवळ टाकळी फाट्यासमोर शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. प्राप्त माहितीनुसार सकाळी 4 वाजताच्या दरम्यान आपल्या ट्रकला आग लागली असल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात आलं. चालकाने ताबडतोब आपला ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबविला आणि संबंधित विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच कारंजा नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर कारंजा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. या ट्रकमधील बर्थडे केक व लोखंडी खुर्च्या असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. यावेळी नगर परिषद कारंजा लाड अग्निशमन दलाचे अधिकारी बातम, गाडीचालक रेवाळे, फायरमॅन अहमद खान, शुभम झोपाटे यांनी अथक प्रयत्न करून कसे बसे आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळावर धनस पोलीस स्टेशनचे कर्मचारी हजर होते. घटनेचा पुढील तपास धनस पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.